मंडळी, इंडियन फिरस्तीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत दादर मार्केटला आणि दादर मार्केटमध्ये आणि आजूबाजूचा परिसर आपण बघणार आहोत. तर आज पुन्हा रविवार आहे आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे. तर आपण दर रविवारी असे काहीतरी नवीन ब्लॉग्स घेऊन येत असतो. तर आज मी कळंबोलीवरून आपल्या मानसरोवर स्टेशनला आणि मानसरोवर स्टेशनवरून दादरला असा प्रवास करणार आहे. आणि दादरचा आजूबाजूचा परिसर आणि मराठी बांधवांची दुकानं आणि आजूबाजूचा कोणता कोणता परिसर नवीन बघायला मिळतो आहे ते आपण दाखवणार आहोत. मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये आपण हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत. पहिल्या पावसामध्ये कोणाची कोणाची पळापळ असते हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत. नक्की बघा. आपण आता दादरला आलो आहे. दादरवरून आता आपण फुल मार्केट बघणार आहोत आणि त्याचबरोबर दादरचं झू पार्क आपण बघणार आहोत. तर नक्की बघा, आपण व्हिडिओ नक्की टाकूया. भूमीकडे जात असताना आपल्याला सेनापती बापट यांचा पुतळा बघायला मिळतो. त्याच्यासमोर हा लाईट ऑफ भारत म्हणून एक पारसी रेस्टॉरंट आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपण तिथूनच आपण चैत्यभूमीकडे जात आहोत. चैत्यभूमीकडून आपल्याला जसं जसं दादर एक्सप्लोर करता येईल तसं आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकूयात. तर आपण आता चैत्यभूमीकडे चाललो आहे. समोरच तुम्ही जरा जरा तुम्हाला दिसू शकतं की आता आपण चैत्यभूमीच्या प्रवेशद्वारावर आहोत. समोरच आपल्याला चैत्यभूमीचं प्रवेशद्वार बघायला मिळतं आहे. खूप असा चांगला परिसर आहे इथे. आजूबाजूला जरा असं वेगळे पण जाणवतं आणि गर्व वाटतो की एक मराठी माणूस ज्याने या भारताची घटनेचे शिल्पकार झाले. आज त्या ठिकाणी आपण आलो की ज्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे ही पवित्र ठिकाण आहे, ही पवित्र भूमी आहे आणि त्या ठिकाणी आपण आता चाललो आहोत. भव्य अशी मोठी कमान तुम्हाला बघायला मिळत असेल. हे स्मारक बघा, अशोक चक्र म्हणून सर्वात मोठा अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र आपल्याला बघायला मिळतं. ते भरपूर अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. इथे बघा, त्यागमूर्ती माता रमाईबाई भीमराव आंबेडकर यांच्या शतक जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा असं काय बोर्ड लावला आहे. इथे या ठिकाणाचं उद्घाटन केलं तो बोर्ड बृहमुंबई महानगरपालिकेने लावला. आता आता आपण आज जाणार आहोत. अरबी समुद्र आहे, मरीन ड्राईव्ह आहे, सीलिंगच्या समोरच असलेलं हे ठिकाण आहे. तर खूप अशीच शांतता आणि छान अशी जागा आपल्याला बघायला मिळते. खूप लोक फिरण्यासाठीसुद्धा इथं आलेत. आनंद वाटतो की या जागेवरती खूप लोक येत आहेत. खूप अशी चांगली जागा आपल्याला बघायला भेटते. आता अंग पसरलेला अगदी समुद्र बघायला मिळतो. पुढे सीलिंग आहे, पूर्ण पसरलेला आपल्याला अरबी समुद्र बघायला मिळतो. हा चैत्यभूमीसाठी जो काही परिसर बनवला आहे त्याच्या आपण ती विंग बघितली आत्ता. त्या विंगमध्ये आपल्याला समुद्र हे ते बघायला मिळतो आहे. तिथूनच आपण आता पुढं जाणार आहोत चैत्यभूमीकडे. त्याच्याच डाव्या बाजूला असलेली ही चैत्यभूमी आहे.
आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आता आपण चैत्यभूमीला भेट देणार आहोत. चैत्यभूमीच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीचं एक शिलालेख म्हणू शकतो किंवा अशा प्रकारच्या फ्रेम्स बघायला मिळतात. प्रवेश नाही मिळाला म्हणजे आतमध्ये फोटो काढण्यासाठी प्रवेश नाही आहे, म्हणजे आपण व्हिडिओ काढू शकत नाही, परंतु आपण बाहेरूनच व्हिडिओ काढणार आहोत. तर हे आहे चैत्यभूमी, पवित्र अशी जागा आहे चैत्यभूमीची. खूप असा सुंदर परिसर आजूबाजूने आपल्याला बघायला मिळतो. यशवंतराव आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र, त्यांचे सुपुत्र होते. त्यांची ही चैत्यभूमी आहे. तर ही एक बाजूला असलेली जागा आपल्याला बघायला मिळते.